निसर्ग कोपला की कुणालाच माफ करत नाही. एरवी संथ वाहणाऱ्या पंचगंगेनं आता विराट रूप धारण केलंय. कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा अकराळ विकराळ रूप घेऊन समोर आली आहे. कोल्हापूर शहराच्या अनेक भागात पुराचं पाणी घुसलंय. पंचगंगा नदीसह जयंती नाल्याच्या पाण्यानं शहराचा 35% भाग व्यापलाय. 47 फूट 8 इंचांवर गेलेली पंचगंगा अजून कोणत्या पातळीवर जाणार याची प्रत्येकाच्या मनात धास्ती आहे. सन 2024 हा महापूर मनात धडकी भरवणारा तर आहेच, पण दीर्घकाळ लोकांच्या मनात राहणारा असेल. आज कोल्हापूर शहरात कोणत्या भागात किती पाणी आलंय हे दाखवणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. शुक्रवारी रात्रीपासून पावसानं थोडीशी उसंत घेतली आहे खरी, पण पंचगंगेची पाणी पातळी काही कमी होत नाहीये. शुक्रवारी रात्री 11 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 46.4 इंच होती. आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा 47 फूट 8 इंचावर आहे. रात्रभरात महापुराचं पाणी वाढत गेलं आणि नागरी वस्तीत घुसलं. लक्षतीर्थ वसाहत जिव्हाळा कॉलनीतील काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं तिथल्या नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय. दुधाई मैदान पूर्णपणे पाण्यानं भरलं असून नाल्याच्या पुलावर पाणी आल्यानं दारूभट्टी ते उत्तरेश्वरकडे जाणारा रस्ता बंद झाला. उत्तरेश्वर पेठेतील काही घरांमध्ये सुद्धा आता पाणी शिरलंय. शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठाजवळ पुराचं पाणी आल्यानं तिथल्या नागरिकांचं आणि जनावरांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आलंय. पुराचं पाणी पंचगंगा तालमीच्या पुढं आलं असून 2021 महापुराच्या आठवणी जाग्या झाल्यात. जुना बुधवार पेठेतील पुरेकर यांच्या गिरणीजवळ पाणी आलंय, तर सीता कॉलनीमध्येही पाणी आलं असून जयंती नाल्याच्या पुलावर पाणी आल्यानं हा रस्ता आता बंद करण्यात आलाय. व्हीनस कॉर्नर परिसरात जयंती नाल्याचं पाणी रस्त्यावर वेगानं वाढतंय, त्यामुळे दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर हा रस्ता बंद झालाय. शिवाय कोंडावळ ते व्हीनस कॉर्नर आणि कल्याण ज्वेलर्सपर्यंतच्या रस्त्यावर चांगलंच पाणी आलंय आणि त्यामुळे हे दोन्ही रस्ते बंद झाले आहेत. विल्सन पूल ते व्हीनस कॉर्नर हा एकमेव मार्ग आज सायंकाळपर्यंत वाहतुकीसाठी खुला असल्यानं या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. तिकडं शाहूपुरी कुंभार गल्लीतील 6वी 7वी 8वी 9वी गल्ली इथं पुराच्या पाण्यानं उग्र रूप धारण केलंय. लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलच्या मागे पुराचं पाणी घरात शिरलंय, तर विल्सन पूल ते शाहूपुरी 6वी गल्ली या रस्त्यावर पाणी आल्यानं हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद झालाय. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उद्योग भवन आणि नष्टे इस्टेट परिसरात रस्त्यावर पाणी आले, पण अजून तरी हा रस्ता सुरू आहे. पण
पाणी कमी झाले. कदमवाडीतील साळोखेपार गणेश कॉलनी या परिसरात पुराचं पाणी पसरत असून सध्या ॲपल सरस्वती हॉस्पिटलजवळचा रस्ता सुरू आहे. तर शासकीय धान्य गोदामाच्या मागे जावडेकर रेसिडेन्सीच्या आवारात 1.5 ते 2 इंच पाणी आले. कोल्हापूर शहरातील अनेक घरात पाणी शिरल्यानं एकूण 767 नागरिकांचं 17 निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरण करण्यात आले तर 88 जनावरांचं स्थलांतरण झाले. कोल्हापूर शहरातील पूर परिस्थिती गंभीर झाली असताना ड्रोनच्या माध्यमातून बघताना कोल्हापुरातील महापूर छातीत धडकी भरवतो.